आपल्याला साधू संध्या घेऊन तर हा विठ्ठल आहे तरी कुठं भीमातिरी एक नगर कथुनंदपुरतील मुकासी तरभुज कासी पहिला सोळा हजार रे किती ऐ लाल शेटवाला किती हजार कुणीकडे बघतो रे त्या पोरीकडे बघतो काय हा हॉट हॉट हॉटके काबरो नको काय म्हणत नाही खाली कुंडीला इकडे इकडे बघायचं नाही. आता मी तुला काही प्रश्न विचारतो. किती हजार आहे? 70. रामकृष्ण काय 70,000? हा 16,000. किती हजार? 16,000. कोण 16,000? हा 16,000 कोण? हा पाहत 16,000 कोण बोलला? दाबू नको लावू नको बिंदाज. 16,000 कोण? पोरी केस का काय? 16,000 कोण? बोर कसं काय पोरी केली लाज होतो का झालं मग? 16,000 कोण? बायका कुणाच्या? कुणाच्या? कुणाच्या बायका? देवाच्या. मागची माणसं सांगते म्हणून तू सांगते. 16,000 बायका कुणी लावत्या? देवा लावत्या. कोणत्या देवा लावत्या? कृष्णाला होत्या. कृष्णाला 16,108 किती बायका होत्या? डायरेक्टर साहेब, बीसीसी बँकेचे संचालक साहेब, 16,108 बायका सांभाळणारा कृष्ण कसला असेल? महाराज एक बायको परेशान झाले. बंद करा ते. हो का? एकच बायको आहे पण माणूस किती आहे? मी मंच बोलत नाही महाराज. तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर तेल नाही.
आणि महाराज एकाच शर्ट फाटले तर एकाची पॅन्ट फाटली, पॅन्ट फाटली तर म्हणेल नाही किती अवघड आहे, किती अवघड आहे महाराज. आणि लग्न त्या दिवशी झालं, लग्न ज्या दिवशी झालं त्या दिवशी पासून जे आणा लागलाय आता पस्तोर आणा मागचा निघालेला नाही. बोल बसा. अजून आणा मागचा निघाला नाही. खरं सांग बाबा. ओ बाबा, आणा मागचा निघालाय का नाही? मिशावाला बाबा होता बरं तिथं. बघा कसं मिशाच्या भावाच्या बाजराच्या चिंतूनच तरी आणा मागचा निघाला का नाही? नाही. बायको रोजच म्हणते गोड तेल आणा, साखर आणा, मीठ आणा. आणि अलीकडे अलीकडे काय झालं माहिती का? त्यामुळं तर ह्या म्हातारपणाला लोकांच्या माना अशा हलतात, महिलांच्या माना अशा हलतात. मी एका आजीला विचारलं, आजी माय अशी मान का हलती तुमची? त्यांनी सांगितलं, महाराज 12 महिने सवय होती, नवऱ्याला गोड तेल आणा, मीठ आणा, साखर आणा, हे साडी आणा, परकर आणा. म्हणलं बाबा कुठे आहे? म्हणले तेव का मागून आले? बाबाची माना शाळेत होती. आम्हाला बाबा असं का? बाबाने सांगितलं आता नाही, आता नाही, आता नाही. बस खूप कंट्रोल मार. संसारामध्ये माणसं प्रत्येकाला कुठेच आनंद वाटतो तुम्हाला सांगू का? खरं सांगतो, ए बिघडू लग्नाच्या हो, खरं सांगतो. तुम्हाला सांगतो ज्यांना बायका मिळत नाहीत ना, ज्यांना बायका मिळत नाहीत ना, त्यांना एक सांगतो आयडिया, खरंच बायका करू नका. खरंच बायका खालीच बघायली बरा घाबरतो कसा? लग्न करायचंय का? लग्न करायचंय, करायचंय का नाही? नीट सांग मोठ्यांना, तर तो मध्ये सांगतो ना लग्न करायचं का नाही? हो का नाही? तुम्ही नाही, तुम्ही तुम्ही चालत. लग्न करायचंय का करायचंय? तुम्ही चालू ना. तुम्हाला सांगू का, आता परिस्थिती अशी झाली, बऱ्याच पोरांना बायका मिळतच नाही. तो काही लग्नाचं नाव काढल्यापासून जी हसायला लागले, अजून काय त्याचं हसणं बंद. तुला करायचंय का रे? अलीकडचं ओठ ओठ मगापासून इतकं हसायला लागले. तिकडे बघ, तिकडे लग्नाचं नाव काढल्यापासून एवढं हसायले, एवढं हसायले, मला काहीच कळलं का एवढं हसतो. लग्न करायचं तुला? करायचं. अजून ते हसते. लग्न करायचं नाही असा म्हणणारा माणूस सापडणार नाही. आहे का कोणी? नाही. असलं तर त्यांना सांगायचं का लगेच आपण इथं सत्कार? कोण माणूस म्हणतोय की मला लग्न करायचं नाही? हाय गरे ऐ बरं हो बिगर लग्नाचे आहे का कोणी? मला त्या बार कलर ए मोठ झाल्यावर तुला लग्न करायचं का? एवढं सगळं
आहे पण तिसरं म्हणते मला सगळा संसार कुणाला करावा वाटत नाही, सगळ्याला करावा वाटतो का नाही? संसार सगळ्याला करावा मग कसा करावा? लोकांचे बांधे टुकरू टुकरू मला आपल्या इकडे कितीतरी पडत पडत पण लोकांच्या बांधामध्ये आपला बांध घालायचा अनागायचा असा नाही संसार. सांगू का तुम्ही कितीही कमवलं तर तुमच्या बरोबर काही सुद्धा येणार नाही. खरं सांगा आतापर्यंत असा कुणी माणूस भेटला का कि तो या तालुक्याचा आमदार होता, खासदार होता, कॅबिनेट मंत्री होता, जिल्ह्याचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता, त्याची 70,000 कोटीची प्रॉपर्टी स्विस बँकेत होती असं म्हणते. पण त्यांनी जाताना त्याला भाव द्या, त्या स्वर्गात गेल्यावर 1-4-5 कोटी रुपये तुमच्या उशाला भाव द्या जाताना म्हणून ठेवलेत का कुठं? जास्त ठेवलेत का? नाही. काय ऐकणार कुठं? कुठंच नाही. महाराज आहे ते सुद्धा अंगावरच काढून घेत. एक प्रसंग सांगतो. एके ठिकाणी माझ्या जवळचे नातेवाईक होते आणि योगायोग मी त्या दिवशी गावात होतो. मला फोन आला, महाराज कुठे आहेत? त्या मलाही माहिती होतं महाराज काय अंत्यविधी राहणार नाही, पण आपलं सहज पाहुणे येत म्हणून त्यांनी फोन केला. फोन केला मला म्हणजे कुठे आहेत महाराज? म्हणलं आहे इथंच. म्हणजे असे असे व्यक्ती आहे आता त्यांचं नाव सांगत नाही तो भाई ते इथं सांगितलं मी त्यांच्याकडे निघत देता अशी अशी व्यक्ती माझ्या जवळचे पाहुणे. मग त्यांनी सांगितलं या लवकर म्हणले महाराज अंत्यविधी गावातच आहे तर आहे ते गावात या म्हणले. या म्हणल्यानंतर म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही. पहिल्यांदा मी गेलो तिथं पाहुण्या गावापैकी पहिल्यांदा मी गेलो. मेलेलं मड दवाखान्यात आणलं आणि घरामध्ये आणून माझ्या समोरच ठेवलं. त्या बापाची पोरगी पळत आली आणि मोठ्याने येऊन राहिली बाबा असं पुढे ठेवलेलं होत बाबा लेखीला किती रडती किती रडती बाबा म्हणायची त्या हातावर असं हाणायची. मी म्हणलं हाताला का हाणती आणखी हाताला हाणायची आणि हाताला हाणून हळूच आणखी का म्हणायचा प्रयत्न करायची. हातातली आणखी बाब करायची असं काढायची बाब करायची असं काढायची. म्हणजे असं का करते मला तुला आणखी निघाला बारीक लक्ष होतो बाजू आणखीच निघाला ते मग बाब म्हणे आणखी खास अक्षरशः हातातून रक्ताचे चिरकंडी आली महाराज. पण ती आणखी सोडली नाही. तुम्ही ज्या पुरीला जन्म दिला त्या पुरीनं त्या बापाच्या हातातली अंगठी सुद्धा ठेवली नाही. ठेवली का? ठेवते का कुणी? बोला ना. घाबरायचं ना बिन माझे. मी इतर महाराजांसारखा महाराज नाही. मी मोका घाबरायचं नाही. मी काही नाही चुकलं तरी चुकलं कुणी सुद्धा काही म्हणणार नाही. तुम्ही कुणी कुणाच्या अंगावर सोनं ठेवलं का नाही? ठेवलं का नाही? मावश हो ठेवलं का नाही? शेवटला एक मणी आणा मग मणी मिळाल्यावर मणी एक छोटा आणि तोच मणी तोंडामध्ये शेवटी टाकला. तुळशीचं पान टाकलं बस. त्याच्यापेक्षा आयुष्यात आयुष्य तुम्ही करोडो रुपयाची प्रॉपर्टी जरी कमवलेली असलं असली तरी तुम्हाला तुमचं पोरग शेवटला एकच म्हणणार आहे कि माझ्यासाठी काय करून ठेवलं काय माझ्यासाठी म्हणते का नाही? इथंच म्हणते बाबा म्हणते म्हणते. आपल्या पोरानं आपल्याला आयुष्यभर कमवून सुद्धा असं म्हणावं की माझ्यासाठी काय करून ठेवलं बाबा. तुला जन्म दिला लहानाचा मोठा केला आणि एवढं मोठं करून तुझ्या जीवनामध्ये तुला लेकडं बाबा बायका लेकडं हे कशामुळे झाले? ज्या माणसामुळे झाले त्यांचा उदरनिर्वाह. अरे बाबा भिंत पाणी होतं का ते बघ. एखादा संसार करत असताना एवढा संसार सोपत नाही म्हणा. जीवनामध्ये जीवन जगायचं अवघड झालंय. त्यामुळे आमचे शेतकरी बांधव आत्महत्या करतायत. गावागावामध्ये व्यसनाधीन युवकांची संख्या वाढते. मग अशी मला सरपंच साहेब म्हणजे कुठे गेले? कुठेकडे गेले? म्हणजे गावामध्ये
आमच्या आता एकही पोरगा दारू पिण्याचा राहिलेला नाही. खरं का खोटं बोला ना गाववाले. अख्खं गावचं गाव दुर्व्यसन झालं. अख्खं गावचं गाव. या गावामध्ये 100 ते 125 पोराने दारू प्यायचे. गावात दारू प्यायला माणूस राहिला नाही. इतकं गाव सुंदर झालंय, इतकं सुंदर झालंय. सकाळी मला येत असताना त्यामुळं असं वाटलं की या गावामध्ये प्रभू रामचंद्र उतरलेत की काय. कारण प्रभू रामचंद्राच्या काळात असंच होत, सगळी गावं सुखीच्या सुखी होती, आनंदामध्ये राहत होती. तसं या गावामध्ये एकही व्यसनाधीन मुलगा राहिला नाही. सगळं गावचं गाव व्यसनमुक्त झालं. त्याच कारण आहे सद्गुरु सुभाष महाराजांची संगत घडली आणि सुभाष महाराजांचा आशीर्वाद घेतला, समाधीचं दर्शन घेतलं. लाभ तो विशेष बाजूला सरकल होतो. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला संत वापणे चांगलं शिकवतील, चांगला मार्ग दाखवतील. का असं म्हणणार का मटण दारू पे असं काय म्हणणार का नाही. मी पुढाराच्या नादाला लागल्यानंतर नक्कीच तुम्हाला ते मटण खायला लावतील, दारू प्यायला लावतील. पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर आमचे संत मात्र तुम्हाला हेच सांगतील, ज्ञानोबा तुका भजन करायला सांगतील, चांगला मार्ग दाखवतील, माळ घालायला सांगतील, भजन पूजन करायला सांगतील. आणि तुम्हाला जर हे जर करायचं असेल तुम्हाला त्यासाठी संतांच्या संगतीमध्ये यावं लागेल. आणि संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर संत तुम्हाला हेच सांगतील, महाराजांचा अभंग प्रथम चरणामध्ये Oh,
भगवंताचं नामस्मरण घेतल्यानंतर समाधान वाटतं बाबानो. ते आपल्याला काय करणार आहे? आपण कधी घेतच नाही. आपण कधी भगवंताचं नामस्मरण कर सांगा. असा कोणता माणूस आहे की दिवसामध्ये 1,00,000 वेळेस नामस्मरण करतो? आहे का कोणी? नाही कोणी. महाराज संत बातमी घेतात. कोणताही सेकंद असा नसतो त्यांच्या मनामध्ये नामस्मरण होत नाही. म्हणून तर ते संत म्हणतात. आपण संत कुणालाही म्हणणं सोपं नाही. फक्त मनामध्ये भगवंताशिवाय काहीच नाही. विठ्ठल 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 आमच्या शत्रू सोस्वामाच. ओम नमो दत्तात्रय नमः. ओम नमो दत्तात्रय नमः. ओम नमो दत्तात्रय नमः. या नामाचा जप करत असत. आणि ते कुठेही कुठेही असं नाही की मंदिरात गेल्यावरच नामस्मरण करावं असं नाही. तुकाराम महाराजांचा कुठेही इकडे गेलं तरी काय अडचण नाही. खरोखरच कुठं बोलत नाही. कारण नामस्मरण ते तुम्ही कुठेही करू शकता. आणि त्या नामाची फार मोठी महती आहे. आणि ते नाम घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होत. मग हे सुख प्राप्त होत. हे सुख प्राप्त होण्यासाठी संताशिवाय किंवा संत संगतीमध्ये गेल्याशिवाय ही सुख प्राप्त होणार नाही. मग हे खरे संत कुठं भेटतील? तर या कलियुगामध्ये खूप अवघड आहे. कारण सद्गुरु दिनसेवानंद सुभाष महाराजांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर असं लोक म्हणतात की कलियुगातील महान संत, कलियुगातील महान संत सद्गुरु जनसेवानंद सुभाष महाराज अशी त्यांची माहिती आहे. त्यांच्या माध्यमातून एखाद्याला बाळ होत नसेल महाराजांनी जर आशीर्वाद दिला महाराज मुलं होची मुली होच काय जे असेल ते व्हायचं. त्यांनी आशीर्वाद दिला की एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवला त्या बिचारीच्या आयुष्यामध्ये जी दारू पीत असायचा गोष्टीची त्याला आठवण सुद्धा होत नसे. लावणीया हात दुर्वाईला माथा सांगितली चिंता न करा. कुठे सांगितलं? हरिपाठामध्ये सांगितलं. काय सांगितलं? काय सांगितलं? लावणीया हात कुरवाईला माथा सांगितली चिंता न करावी. कस सांगितलं? असं कुरवाळून सांगितलं. कुणी सांगितलं? संत महात्म्यांनी सांगितलं. आम्ही सुद्धा कुरवाळून सांगतो. दारू करणाऱ्या लोकांना विचारलं की मी काही करत नाही. बरेच लोक म्हणतो महाराज महाराज आम्हाला एका माणसाला तो गुरुवारी पहिल्यांदा केलं की 4 सेकंद वेळ होता. 4 सेकंद वेळ होत. 4 सेकंद वेळ होतात. देवड्यांना कुरवाळून माया करून नको, माया पिऊ नको, असं करू नको, तसं करू नको. त्यांना मायेला अर्धा तास त्यांच्याशी चर्चा करून त्यांना सांगतो मला दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. आणि अक्षरशः आता हे गाव पाहिलं तुझं, या गावामध्ये अक्षरशः एकही माणूस दारू पित नाही. असं मग अशी मला काही लोकांनी सांगितलं म्हणजे अख्खं गावच्या गाव असं मुक्त झालं. लावणीया हात
गुरुवाईला मांडा सांगितली चिंता न करावी स्मरणाच्या बाबतीमध्ये असं होतं हे इकडे ही माणूस भक्तांच्या काळामध्ये यायचा म्हणून ही माणूस कॅलेंडर इकडे कसं काय आलं काही बाप्पाच्या काळामधलं कॅलेंडर आहे काय कुठलं गाव तुमचं मळेगावचं मी लहानपणी या माणसाच्या खांद्यावर बसलेलो आहे काकाला घेतलेलो आहे ही माणूस निष्ठ न खरं का खोटे बरोबर लहानपणी माझ्या मी पाहत होतो काही निष्ठ नाही भक्त काही विषयी येत राहिले ना तर ते अक्षरशः जन्मच जन्म गेला सुभाष महाराजांच्या सान्निध्यामध्ये त्यांनी आयुष्य गाजवलं आणि तुम्हाला सांगू का बस संताची सान्निध्य लाभणं सुद्धा सोपं नाही संताचं सान्निध्य लाभणं सुद्धा सोपं नाही त्याला सुद्धा पूर्वजन्माची सवी लागते पूर्वज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पूर्वजन्मी थोर सुकृती केली ती या जन्मी मज थोडासी आली पूर्वजन्माची पुण्या असावी लागते तेव्हा खऱ्या संताची भेट होते अन्यथा संतांची भेट नसता आली तुम्हाला सांगू का बरेच लोक असे कि तुम्हाला सांगू का प्रसंग आमच्या शेजारी 5 किलोमीटर संजीतपूर नावाचं गाव आहे 5 किलोमीटर त्या गावची ग्रामपंचायत आमची ग्रामपंचायत एकच 50 वर्ष झाले गेली 50 वर्ष अविरत सेवा चालू मलकापूर लग्न मग त्या शेजारी संजीतपूर नावाचं गाव त्या गावामध्ये एक महिला होती तिला बाळच होत नव्हतं तिच्या नवऱ्याने म्हणायचं असं कुठं असतं का तुला आशीर्वाद द्या आशीर्वाद आणि काही लेकर होतील का असं कुठं असतं का असं कुठं आहे का असं कुठं असत वाटत आपल्यालाही वाटत स्वाभाविकच महाराज मजल दर मजल करत 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 त्या माणसाचं वय 56-78 वर्ष झालं त्या बाईला असं वाटायला मला प्रत्येक बाई हिरविताना वाजबाई आहे वाजबाई आहे त्याला निकोबा नाही तुला खुंकाला कोणी म्हणतो वाजवती वाजवती म्हणून तिच्या मनातल्या मनात तिला खेळ वाटायचं तिची खूप इच्छा सुभाष महाराजांकडे जावं सुभाष महाराजांकडे जावं पण ती काय नवऱ्याने म्हणणारा काही घेऊन जात नव्हता नवरा घेऊन जात नव्हता म्हणून तिला आता काय पर्यायच नाही नवऱ्याच्या पुढं बायकोचंही काही चालत नाही आणि काय काय बायकाच्या पुढं नवऱ्याच विसरत असं बी आहे ना असं असं बी आहे असं बी आहे त्या बिचारीच त्या नवऱ्याच्या पुढे काय चालत नव्हतं ती म्हणली आता नाही बापडी आता असेल ते असेल त्याला पर्याय नाही तिच्या पुतणीला लग्न होऊन 10-12 वर्ष झालं तिला निकोबार नव्हतं मग ती खूप लांब तिकडं गंगाखेड तालुक्यातून तिथं मलकापूरच्या वाऱ्या करायची वाऱ्या करता करता तिला 7वा महिना लागला मग ती 7वा महिना लागल्यानंतर बाहेरला गेली बाहेरला गेल्यानंतर चुलतीला म्हणलं की मला सुभाष बाप्पांचा प्रसाद मिळा मला सुभाष बाप्पांचा प्रसाद मिळा मला तारी म्हणा 12 वर्ष मला एवढं खोचत होतं एवढं मनामध्ये खोचत होतं की मला बऱ्याच महिला म्हणायच्या काय बऱ्याच तू लागली खरं बळ की पहिल्यांदा जर माता मावळ्या शेजारी बसल्यावर नंतर माता मावळ्या त्या माता मावळ्या काय विचार असतील खरं सांगा ना सर तुम्ही काय विचारता तुम्हाला लेकर बाळ मोठ्यांनी बोला की किती लेकर बाळ बाळाला विचारतो कधी लेकर बाळ बोलतच नाही त्या बाळ लेकर बाळ असं विचारत मला सांगा मग त्या लेकर बाळाला लेकरच नाही तुला काही चांगलं अंतकरणामध्ये हृदयामध्ये बाण खोस खोपसल्यासारखं वाटत त्या माता बोलल 56 वर्ष काय होत त्या पत्नीने सांगितलं बाई मला झालं आता माझं खूप चांगलं झालं ते म्हणले बाई मलाही वाटतं बाप्पांच्या काळापासून तुम्हाला जावं असं वाटत होत पण माझ्या जीवनामध्ये योग आला नाही त्या संत महात्म्याचं माझं दर्शन झालं नाही त्यामुळे माझी कुसुजून निघाली नाही ती म्हणली आपण काय करू ती म्हणजे रानामध्ये जाऊ रानामध्ये नवऱ्याला सांगितलं नवऱ्याला म्हणजे मी आता रानात जाते शेजारी जाऊ आज म्हणजे सकाळ सकाळ लोक राहते म्हणलं मला पोटाची तारीख आहे मला
आज काही येणं होणार नाही, आलो तरी नंतर दुसऱ्या दिवशी. ती म्हणते ठीक आहे, तिला भीतीच पाहिजे होत. ती गेली, तिने आशीर्वाद घेतला. आशीर्वाद घेतला म्हणत आता त्या बाईला चौथ्या महिन्याला, चौथा महिन्या त्या बाईच्या नवऱ्याचं वय 56 वर्ष, त्या बाईचं 53 असेल. 53व्या वर्षी चौथा महिना लागला. मग त्या माता नवीन कालच्या 1-2 गुरुवारपूर्वी अनुभव सांगितला, म्हणजे महाराज इतक्या दिवस मला महाराजांची भेट झाली नाही, आणि आता इतक्या दिवस भेट झाली नाही, पण इथं आले आणि आशीर्वाद घेतल्यानंतर 5-6 महिन्यातच मला दिवस गेले. चौथा महिना लागला, नवऱ्याला काय सांगितलं, नवऱ्याला पुन्हा दिवस गेल्यावर सांगितलं, मलका पुन्हा तुझ्या गपचूप गेली होती, नवरा म्हणला बरं झालं, कसं का विना तुला गुण आला, मला सुद्धा लोक नाव ठेवत नव्हते, त्याला पोरग नाही, त्याला पोरग नाही, हे बिनबाप बिनबकरा बाळाच, याची प्रॉपर्टी कुणाला द्यायची, बरं झालं, मला सुद्धा खूप बरं वाटलं. पण कधी संतांच्या संगतीमध्ये गेले तर नाबत सुभाष महाराजांच्या सान्निध्यामध्ये गेल्यानंतर महाराज काही प्राप्त झालं. अगदी मला वाटतं कालच्या पौर्णिमेला इथे एक बाबा आहेत आलेले. कुठे गेले होते आत्ता होते की मग शाली मोरी साहेबांचे मामा कुठे गेले का काहीकडे माणूस आहे, ते अनुभव सांगणार आता. बाबा उठा 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 उभा तुम्ही असं काही का त्या बाबांनी कालच्या पौर्णिमेला अनुभव सांगितला, गेल्या पौर्णिमेला तुम्ही सगळेच असाल काही जण घेतले. एका माणसाने सांगितलं होता अनिल मोरे साहेबांच्या मामानी, सगळ्यांना माहिती आहे कालच्या पौर्णिमेला अनुभव सांगितलं होता, त्यांचा एएससी नीट झाला आणि कॅन्सर नीट झाला. ऐकलं होता का मोठ्याने बोला ना, ऐकलं होता का? हीच व्यक्ती होती ती. आजही ते इथं आलेत, मी म्हणलं इथं आहेत ते का आलेत, तर त्यांचं पेशंट आयसीयू मध्ये आहे, फर्स्टच्या स्टेजला आहे, म्हणून ते फळ नाही लागले. बरोबर आहे ना? बरोबर आहे. त्याचा ते आले पण त्यांना म्हणलं आले तर आता तुमचा अनुभव सांगा. तर त्यांना येणं झाला होता आणि कॅन्सरही झाला होता. लावण्य हात गुरुवायला माथा सांगितली चिंता न करावी. महाराज 11 महिन्यामध्ये येडच बी नीट झाला, कॅन्सर बी नीट झाला, लाभतो विषयोष महाराज काय आता ही खाऊ का? लगेच खातो. लाभतो विशेष संत संगे, लाभतो विशेष संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्यांना जे पाहिजे ते मिळालं. हे तुम्हाला कळलं कळलं का? बरं ज्याला होत नव्हतं आमच्या ग्रंथामध्ये उदाहरण सैल मलकापूरला येणारे भक्त वाचतात ऐकतात पाहतात प्रत्येक महिन्याच्या वाईला काय काय. मला वाटतं कालच्या पौर्णिमेलाच एका मावशीनं लेकरू घेऊन आली होती, त्याला मी विचारलं अहो मावशी आहे लेकरू कोणाचं आहे, 60 वर्षाची होती. तुम्ही काही तिथं नाही तुमची बायको नव्हती हो. मी कुठं म्हणाले तुमच्या बायकोला ऐकलेलंच का? हे मी कालच्या पौर्णिमेला ऐकलं, 7 वर्षाच्या लग्न लिखून झालं. एवढी साक्ष दिली पोच. साक्षीदाराशिवाय कोर्टामध्ये केचल ती नोकर सांगतो चलते का? नाही चल. 7 वर्षाच्या बाईला लिखून कुठे झालं ऐकलं का? होते का? काय नाही तो का ती बाबा कसं बघायला माझ्या कडक बघाय. 7 वर्षाच्या बाईला लेकरू झालेला ऐकलं का? कुठ सुद्धा ऐकायला भेटणार नाही. तुम्ही जर संतांच्या संगतीमध्ये गेलात लाभत विशेष संत सांगे
ते संतांच्या सानिध्यातच होऊ शकतं बरं का, याच्यापेक्षा दुसरं काही होऊ शकत नाही. मला वाटतं आपण ग्रंथामध्ये वाचतो परवा नांदेड तालुक्यामध्ये लोहा तालुक्यात रायवाडी नावाचं गाव आहे, खंडाचं गाव आहे का, आहे का, रायवाडी मधले का भक्ताचा अनुभव सांगितला होता की 18 वर्ष असे ओरद बाबा होते, 18 वर्ष झालं लिंगाची हालचाल होत होती, डोक्यावर हात ठेवला आशीर्वाद दिला आणि त्याची 1 तासामध्ये आशीर्वाद दिल्यानंतर लिंगाची हालचाल सुरू झाली. 3 वर्ष झालं ते वारी करतायत. आता 16 वर्षाच्या 18 वर्षाच्या युवकांची ज्याप्रमाणे ऊर्जा शरीरामध्ये असते त्याप्रमाणे त्यांची लिंगाची हालचाल सुरू झाली. असे चमत्कारिक अनुभव त्यावेळेस आपण ऐकतो जेव्हा पाहतो त्यावेळी आपल्या मनाची बुद्धी बंद पडते, विचार बंद पडतात आणि जोपर्यंत आपण ते पाहायला भेटत नाही पाहत नाही तोपर्यंत आपण असं म्हणत असतो असं कुठं असतं का, असं कुठं असतं का, नसतं म्हणणे या कलियुगामध्ये हे बनणं शक्य नाही. पण सद्गुरु सुभाष महाराज त्यांनी या भूतलावर त्यांना दत्त महाराजांनी जो आशीर्वाद दिला तो आशीर्वाद जो दिला तो त्यांनी दत्त संप्रदायामध्ये वेगवेगळे साधू संत वाढले, गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ महाराज असतील, साईबाबा असतील, या सर्वांनी आशीर्वाद त्यांना दिला होता दत्त महाराजांनी. तर तो आशीर्वाद त्यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या सोबतच गेला. सुभाष महाराजांनी ठरवलं मी आशीर्वाद हा माझ्या बरोबर नेणार नाही, जगाच्या कल्याणाच्या सांगितलं मी हा दिलेला आशीर्वाद दत्त महाराजांनी दिलेला माझ्या सोबत नेणार नाही, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या जगाच्या कल्याणासाठी उपयोगी पडला पाहिजे. महाराजांनी जेव्हा बोलताना 2 गोष्टी केल्या, कीर्तन संपवत आलो का म्हणाल अभंगावर, आता अभंग आपण कीर्तन रोजच ऐकतोय, सुभाष महाराजांचं चिंतन मानतो आपण की त्या माध्यमातून सुभाष महाराजांनी सांगितलं की तुम्हाला लक्षात येते त्रास होतो खोकला सर्दी जाम झाले 7 दिवसाचा कार्यक्रम, त्याच्यानंतर हे 8-10 दिवस चालत असलेली दिल्ली आहे, आता रोजचा प्रवास आहे, जागरण आहे, आता दिल्ली तू आलोय. मी म्हटलं होतं साहेबांना म्हणलं होत हा कार्यक्रम राहू द्यात, बिडीओ साहेब म्हणले नाही आता लय मोठा खर्च केलाय यावच लागेल आता कुणी जरी कुणाचं नाव ऐकलं तरी आम्हाला सगळ्याचं ऐकावं लागतो. बिडीओ साहेब म्हणले यावच लागेल आणि यावच लागेल यावच लागेल म्हणलं आमची बी तुला ताप जाणार नाही म्हणायची, म्हणलं ठीक आहे आम्ही यायला तयार आहेत म्हणलं पण असं करू आपण आपण कीर्तनाच्या ऐवजी प्रवचन करू, ते म्हणजे नाही कीर्तन ठरलं नाही ठरलं ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे ठीक आहे काय ऐकत नाही तर रात्री मी म्हणलं होतो आवाज घसणार जाम घसा जाणार बोलता येईल ते म्हणजे कसं काय होईल आपण पुण्याला ठेवून एक माणूसच्या घरी बसू तो पण काय तुम्हाला तासभर बोलायचं आहे, तासभर म्हणता म्हणता 2 तास कसे गेले कळायला 1 वाजले बघा कधी 11 कीर्तन सुरू झालं. आपण चिंतन सुभाष महाराजांच्या विषयी काही बोललो नव्हतो, शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपण सुभाष महाराजांविषयी बोललं पाहिजे म्हणून अशा या कलियुगातील हे महान संत सद्गुरु जनसेवनानंद सुभाष महाराज त्यांनी या जगातील लोकांना एक चांगला मार्ग दाखवला, म्हणजे चालगा चांगला मार्ग दाखवून दिलेला आहे आणि हे संत बातमी आपल्या जीवनामध्ये हे सांगत असतात की सदा नाम घोषणा हरी कथा सर्व सुख न्याय सर्व अलंकार आनंद निर्भर आनंद निर्भर डुलत असं म्हणजे त्यांचं डुलणं म्हणजे नामस्मरणामध्ये डुलणं तुमचा संत आत्म्याचं डुलणं म्हणजे नामस्मरणामध्ये ओम नमः शिवाय ओम नमः किंवा
आणि तर भिलणारी लोक वेगळेच पाहिजे ज्यांना रस्ताचा रस्ता पुरत नाही. कळलं तुला, मला आता सांगायची गरज नाही. आता ह्या गावामध्ये हे स्टाईल करून दाखवून सुद्धा गिरताना सुद्धा कसं करणार नसत. आपण असं करीत होतो कळायला बाबाला नाही कळतय, फक्त नाटक करते. खर सांगा एवढ्या हो दुसरे कुणी असले तर खर सांग यांना कळतय हो, फक्त नाटक करते. लोक म्हणते पेलेलं होत त्यामुळे त्याला काही कळलं, काय तर कळलं नाही दोन कळ दोन खाना खाल्ला वगैरे त्याला कसं कळत नाही. कळतय कळत नाही असं नाही, चांगलं वागा चांगलं जगा आणि त्या माध्यमातून आनंद निर्भर आनंदामध्ये डुलत असत. आनंदामध्ये डुलणं हे संतांचं डुलणं आहे, नामस्मरण करत असतानाचं डुलणं ते वेगळं डुलणं आहे. आणि या आनंदामध्ये सुभाष महाराज होत असत का म्हणे आम्ही झालो अग्निरूप नागोणी दीपाप फुल्या सर्व सुख मिळालो सर्व अलंकार आनंद निर्मल विठोबा.